कोरोनाचा जगभर प्रादुर्भाव झाला असून त्याच कालावधीत लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या हातात काम नाही, त्यामुळे अनेक गरीब व सर्वसामान्य जनतेला मजुरीसाठी घराबाहेर पडणं कठीण झालं होतं. इतकंच नाही तर हातावर आणून पानावर खाणारे मजूर हतबल झाले होते, त्यामुळे त्यांना यावेळेचं चक्क वीज बिल माफ करावं अशी मागणी करण्यात आली आहे. त्यात कसे बसे त्यांनी ती कठीण दिवस काढले आणि मजुरी नसल्यामुळे त्यांच्या हातात दोन पैसे देखील नाही आहेत. आजच्या स्थितीत विद्युत मंडळानं भरमसाठ व दुप्पट तिप्पट वीज बिल पाठवून त्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. या गरिबांचे हक अनेकांच्या कानावर गेले आहे. हाच मुद्दा आणि ही समस्या घेऊन आंबोली गावात समाजसेवक सुभाष मंडपे यांनी शेतकऱ्यांना व शेतमजुरांच्या व्यथा लक्षात घेत आंबोली ग्रामपंचायतच्या सचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांना वीज बिल माफ करावं असं निवेदन पाठवलं आहे. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशातच शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या हाताला काम नाही व तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वीज कंपनीने दुप्पट तिप्पट विलबीज देऊन अक्षरशः शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांचे कंबटे मोडलेले आहेत. आज आम्ही ग्रामपंचायत आंबोली येथे ग्रामपंचायत सचिवांमार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले, त्यामध्ये शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे सरसकट वीज बिल माफ करावे अशी आम्ही मागणी केली आहे.